सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकांनीच विनयभंग केल्याच्या चर्चेवरून शिक्षण विभागाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने विधान परिषदेत विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई संदर्भात आवाज उठवला असता शिक्षण विभाग यांच्या टीमनं चौकशी केली असता पीडित मुलीच्या आईच्या जबाबावरून निलंबितचा आदेश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकास पाठवण्यात आल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी देवकर यांनी सांगितलंय। चिखली तालुक्यामधील धानोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची चर्चा वाऱ्याप्रमाणे पसरल्यानं अनेक वृत्तपत्रावर बातमी प्रकाशित होता शिक्षण विभागानं चौकशीला सुरुवात केली आहे। शाळेमधील मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सरपंच यांनी शाळेमध्ये विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचं सांगितलंय, परंतु या प्रकरणाची विधान परिषदेतील आमदार उमाताई खापरे यांनी विधान परिषदेमध्ये औचित्याचा मुद्दा दिनांक 24 ऑगस्ट रोजी विद्यार्थिनीचा विनयभंग शिक्षकावर आणि कर्तव्यास कसूर करणाऱ्या मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी केली असता प्रशासनाने याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानं चौकशी समिती नेमून चौकशी समितीमध्ये पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या जबाबावरून सदर शिक्षकाला पदमुक्त करण्याचे आदेश शिक्षक विभागामार्फत शाळेमधील मुख्याध्यापकांकडे पाठवण्यात आल्यानं सदर शिक्षकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानं निलंबित करण्यात आले। प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला। त्यांनी असं सांगितले की धानोरी येथील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित होताच चौकशी सुरू केली असता चौकशी सुरू असताना विधान परिषदेमध्ये आमदार मेघाताई खापरे औचित्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्याची प्रशासनानं दखल घेतल्यानं शिक्षण विभागानं चौकशी केलेला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे सादर केला असता त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणार असल्याचं शिक्षण अधिकारी बुलडाणा किशोर पागोरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितलं आहे। धानोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सरपंच यांनी या शाळेमध्ये विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचं सांगितलं। पीडित मुलीच्या आईच्या जबाबावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सदर शिक्षकाने विनयभंग केला की नाही हे न्यायालयीन प्रक्रिया अंती कळेल। सिटी न्यूज बुलढाणा। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दिलेल्या निर्देशाने माननीय शिक्षणाधिकारी श्री पागोरे साहेब तसेच कृषी विकास अधिकारी माननीय महाबळे मॅडम, मी स्वतः शिक्षण विस्तार अधिकारी श्री देवकर, श्री आतिक सर, त्याचप्रमाणे महिला केंद्र प्रमुख विजया कस्तुरे ह्या काल आम्ही गेलो आणि तेथे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली। त्यामध्ये गावातील पालक, त्याचप्रमाणे तक्रार ती विद्यार्थिनी आणि त्या विद्यार्थिनीच्या आईची चौकशी करण्यात आली। चौकशी मध्ये आईच्या बयानानुसार संबंधित शिक्षकांना काल निलंबित करण्यात आलेले असून आज आदेश मुख्याध्यापक स्तरापर्यंत पोहोचविण्यात आलेले आहे। आईने जे बयान दिलेलं आहे त्यामध्ये आईने आणि विद्यार्थिनीने सांगितले की हा जो प्रकार आहे तो खरा घडलेला आहे आणि त्या बयानाच्या आधारावर ही काय। माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव, मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले विद्युत टेस्ट करायवारचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष दाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क
24 33 34, पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण।